नमस्कार, आज आपण बदाम आणि सुक्या खोबऱ्याचे लाडू करणार आहोत। आपण नुसतेच बदाम खातो त्याऐवजी बदामाचे लाडू केले तर सुकं खोबरं, गूळ आणि इतर आपण जे पदार्थ घालू तेही पोटात जातील आणि अतिशय सोपे आहेत बनवायला। चला मग वेळ न घालवता सुरुवात करूया। हे मी एक वाटी बदाम घेतले आहेत आणि आता आपल्याला हे चांगले गरम होईपर्यंत आणि थोडेसे ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। झाले आहेत भाजून आणि आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यावर बारीक एकदम वाटून घ्यायचे आहेत। हे बघा अशा प्रकारे। आता आपण सुकं खोबरं भाजून घेऊया। हे मी एक वाटी सुकं खोबरं घेतलं आहे आणि तेही आता आपल्याला ब्राउन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे, बदाम भाजतानाही स्लोच ठेवायचा आहे गॅस। झाला आहे ब्राउन आणि काढून घेऊया। आता मी पाव वाटी तूप घेतलं आहे आणि त्यात मी क्रश केलेले काजू घातले आहेत थोडे आणि मनुका घालत आहे आणि आता मनुका फुगेपर्यंत आपण हे तुपामध्ये परतून घेऊया। तुम्हाला दुसरे अजून काय ड्रायफ्रूट घालायचं असेल आणि काय घालायचं असेल तर घालू शकता। झालं आहे हे, आता आपण भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे। ही आपण बदामाची पावडर केलेली ती काढून घेऊया भांड्यामध्ये आणि हे खोबरं सुकं थंड झालं आहे त्यामुळे चांगलं बारीक मॅश करून घ्यायचं आहे। कुरकुरीत होतं ते, त्यामुळे पटकन असं बारीक मॅश होतं ते मॅश करून त्यामध्ये घालूया। पाववाटी मी गूळ घेतला आहे। तुम्हाला गोड जास्त हवं असेल तर अजून घालायचा। किसून घेतला आहे मी गूळ आणि हे चांगला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। हे बदाम आपण भाजल्यामुळे त्यामधलं फॅट कमी होतं आणि हे जे आपण तूप वितळवून ड्रायफ्रूट त्यामध्ये परतलेलं ते घालायचं आहे। गरम असल्यामुळे मी चमच्याने चांगलं मिक्स करून घेत आहे। आता आपण त्याचे लाडू वळून घ्यायचे। तुम्हाला जर तूप कमी वाटलं तर अजून थोडंसं तूप घाला, पण नाही होणार कारण की बदामाला ऑलरेडी मॉइश असतं त्यामुळे लाडू चांगले वळले जातील। हे बघा आणि आता सरळ लाडू वळून घ्यायचे आहेत। हे बघा अशा प्रकारे। जास्त दिवस ठेवू नका, आठवडाभर 15 दिवसात हे संपवायचे आहेत लाडू, कारण की खोबरं खवट होऊ शकतं। अतिशय पौष्टिक आणि ताकद देणारे हे लाडू आहेत आणि बनवायलाही सोपे आहेत। तर तुम्ही नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन व्हिडिओ येईपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा। बाय, थँक्यू।